नाबूद करून ये दोन संघ मात्र आमने सामने भेटता है। आणि आमने सामने भेटताना एक प्रश्नचिन्ह असेल समोर की ट्रॉफी वरती आपलं नाव कसं करता येईल आणि 2022 आई पद्मावती ट्रॉफी मात्र आपल्या गावामध्ये कशी ठेवता येईल याचा प्रयत्न केले जातील। तुम्ही दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा असतील। त्याआधी जातोय सर्व ऑनर, आपण पुढे जाय तिन्ही षटकांचा सामना, कारण 4:30 वाजून गेले, तिन्ही षटकांचा सामना असणार आहे। स्पीड अप जरा घाई करायचे आणि त्याआधी आपण सर्व ऑनर आपण मुख्य मंचावरती जाय। दीपक देवनाथ पाटील हे उपस्थित आहेत, पुन्हा एकदा मोस्ट वेलकम आहे स्वागत। त्यानंतर याचे मालक आपण मात्र ऑनर युनायटेड पेंटर्सचे ऑनर्स विनायक पाटील यांचं दीपक पाटील, दीपक देवनाथ पाटील यांचं सन्मान करतील नक्कीच कल्पेश पाटील नाना। आपण त्यांचा साई सन्मान सत्कार करायचा नक्की स्पर्धेच्या माध्यमातून। या स्पर्धेच्या माध्यमात शेवटच्या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मुवमेंटअप करताना पाहायला मिळालं। दर्पेश पाटील गुड्डू यांच्या हस्ते नक्कीच सन्मान चिन्ह वितरण करताना दीपक पाटील गुड्डू नक्की जमा पाहतो। दर्पेश पाटील त्यांचं नक्कीच सन्मान चिन्ह देताना 2022 मध्ये युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल। चला स्पीड अप करा, आपण जाऊयात मॅच कडे। यातील विजय संघ टॉप थ्री मध्ये गोलंदाज माफ करते गोलंदाज तयार मिस्टर अनिकेत सायकुरी फलंदाज निलेश आणि मुकेश। पहिला चेंडू सरळ इसा कवला केला, प्रयत्न केला गेला इसा कवर पहिल्या चेंडूला मात्र खूप चांगल्या पद्धतीने क्लासिक मूड चेंडूला मात्र इस्ता कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला आणि इस्ता कव्हर ड्राईव्हचा सुपर शॉटने तब्दील केला। त्यामध्ये इस्ता कव्हर ड्राईव्हचा कव्हर ड्राईव्ह चौकार पार मिळाला तो फलंदाज मार्कर फलंदाज निलेशच्या बॅटमध्ये एक चेंडूचा खेळ झाला। धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकापती 4 या धावसंख्येवरती। बडी मॅच बडा मुकाबला दर्शवून गेले या मॅच मध्ये जिंकणार तो मात्र टॉप थ्री मध्ये पाहायला मिळेल। 2022 मध्ये नक्की विदर्भ होताना 10 संघांमध्ये 2 संघ विलीन होताना पाहायला मिळाले। त्यामध्ये मैदानच्या आतमध्ये चेंडू क्रमांक सेकंड यावेळी घुटना टेक और मेरा तमाशा देख निलेश ब्रँडचा अंकिन एक पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल सो सामन्याकडे मोमेंटम पाहायला मिळणार आहे। ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं गेलं पहिल्या चेंडूपासून पहिल्या षटकापासून नक्कीच अनिकेत सारख्या गोलंदाजाला तो मात्र फलंदाज मिस्टर निलेश गरजतोय बरसतोय। दोन चेंडूवरती 10 धावा। तिसरा चेंडू पुन्हा इस्ट्रा कव्हरला खेळचा प्रयत्न केला गेला तेवढ्याच वेगाने शतरक्षक मात्र चेंडूवरती येतोय आणि नक्कीच बिग विकेट इज गॉन मिस्टर निलेश। चेंडू मात्र इस्ता कव्हरला खेळला तो मात्र डाऊन टू ग्राउंड इस्ता कव्हर क्लिअर केला तो मात्र चौकारानं त्यानंतर लॉंगाच्या छंद चेंडूला मात्र फेकून दिलं गेलं 6 धावती। पुन्हा मध्ये तिसरा चेंडू प्रयत्न केला तो मात्र इस्ता कव्हरला आणि मात्र फलंदाज बाद झाला मिस्टर निलेश बॅक टू डगआउट। नवीन पंधरा मैदानच्या आतमध्ये फलंदाज साहिल नॉसेज यावेळी रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न केला गेला। व्हॉट अ डिलिव्हरी मॅग्निफिसंट सुपर स्टाईलनं चेंडू क्रमांक 4 मात्र डॉट करायचा प्रयत्न केला गोलंदाज मार्क मध्ये गोलंदाज अनिकेतने एका साईडनं आयकॉन प्लेअर मिस्टर मुकेश याला मात्र रोखण्याचं काम केलं पहिल्या चेंडूपासून। ही चांगली मात्र क्वालिटी क्रिकेट आहे, हे चांगलं मात्र परिवर्तन पाहायला मिळालं। चेंज ऑफ द पेस ने डिलिव्हरी कुठल्याच प्रकारचा चेंडू हाताला गेला ज्या पद्धतीनं मात्र
पेसने गोलंदाजी करणं खूप मोठी गोष्ट आहे, मतलब चेंज ऑफ द पेसनं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि तीच मतलब मैदानच्या आतमध्ये करताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अनिकेत उमेलमानचे सर्व 22 खेळाडू प्रयत्न करतील या ट्रॉफीमध्ये आपलं नामांकित कसं करता येईल. उमेलमानचे 22 खेळाडू मात्र स्वतःचं अस्तित्व निर्माण करतील मैदानच्या आतमध्ये आणि मात्र घरच्या प्रेक्षकांना मात्र पाहायला मिळतील. कारण आपलं घरचं प्रेक्षक आपल्याला पाहत आहे, आपली बहीण, आपले काका, आपले वडील, आपली आई, आपली मावशी नक्कीच आपल्याला पाहते आणि पाहताना मात्र एकच संख्या नक्कीच कशा पद्धती मुवमेंट असेल. या नक्कीच आयकॉन प्लेअर मिस्टर मुकेश पाडीलला बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केले. कमालचा प्रदर्शन वाटा गोलंदाजी मिस्टर अनिकेत काय सुपर गोलंदाजी करतोय. 5 चेंडूचा खेल परावर्तित झालाय. 5 चेंडूनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 1-0 ऑन द स्कोरबोर्ड 10 रन्स 10 धावा. यावेळी 6व्या चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळचा प्रयत्न केला गेला, तेवढ्याच वेगाने फक्त चांगल्या शतकाने उतार पाहायला मिळतं. 21 धाव असेल, 1 धावने षटक क्रमांक पहिले कंप्लीट होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 11 स्कोर ऑन द स्कोरबोर्ड 1-0 11 धावा फलकावरती. तोपर्यंत घेऊया छोटीची विश्रांती आणि येऊया मैदानच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू देऊयात आमच्या डीजेला संधी. ऐकूया संध्या सत्रामधनं एकविरा डीजेला. येस ऑन एकविरा डीजे. सनोज घरी नक्कीच मुकेश पाटील आयकॉन प्लेअर सर सेनापती तयार मालिकेला लढवण्यासाठी आणि सनोजचा पहिला चेंडू नक्कीच मुकेश पाटील साडे बॅटचा दणदणीत आवाज आला. चेंडूला फेकून दिलं गेलं सरळ. गेंद एक्सी निघली. त्यानंतर जे 2 संघ टॉप 3 मध्ये पोहोचलेत, आपला कर्णधार कॅप्टन आपण मुख्य मंचाकडे यायचंय. टीम गाय तलाव बेनीपट्टी बॉईज संघाचा कर्णधार, त्यानंतर गावदेवी कोळशेत संघाचा कर्णधार आपण आल्याची नोंद करा आणि आपण लगेच मुख्य मंचाकडे येऊन बसायचंय. आपल्याला नंतर यानंतर आम्ही चिठ्ठ्या पाडणार आहोत या 3 संघामध्ये. लकी ड्रॉ पाहायला मिळेल, जी पद्धत चिठ्ठी पडेल ती मात्र नक्कीच पहिली ती मात्र बाय असेल आणि 2 संघांचा सामना असेल 3 दिवसांमधले. 3 संघ टॉप 3 मधले. सने पाटीलने लगातार 3 षटकार ठोकले तर मित मात्र यांच्याकडनं 500 रुपयाचं क्रॅश प्राइज दिलं जाईल. या सनेने आधीच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार मॅच खेळलास केली, लगातार आता 3 षटकार ठोकले तर नक्कीच मित मात्र यांच्याकडनं 500 रुपयाचा क्रॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज आपण बघत जातो मॅचकडे. सनोज यांनी मात्र 3रा चेंडू डॉट केला पहिल्या चेंडू झटका. 2रा चेंडू मुकेश सारख्या फलंदाजाला मात्र बॅक टू पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला, तिथे मात्र कमबॅकचा इशारा दिला ते मात्र गोलंदाज माकडे गोलंदाज सनोजनं. चेंडू क्रमांक 4 प्रकरीपदा गोलंदाज माकडे गोलंदाज तयार. संध्याकाळ 17:05 नवी फलंदा मैदानाच्या आत जातो. यावेळी बॅटच्या एजचा विचार केला, खूप चांगल्या पद्धतीने मोमेंटम ने केला प्रयत्न होता. मात्र तो बॅड लक या फलंदाजाचं तो मात्र मिस्टर साहिल या फलंदी मार्क करणं 1 धाव. आता मात्र फलंदी मार्क करणं फलंदाज सने येतोय. सने लगातार 3 षटकार टोकले तर नक्कीच
मित मत्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश पे दिला जाईल। लगातार 3 षटकार ठोकेल की लगेच गोलंदाज त्याला रोकेल। नसीम खान कडून 500 रुपये लगातार 3 षटकार आपण पाहतो नक्कीच ठोकले तर नक्कीच 1000 रुपयाचा कॅश पे मध्ये गोलंदाज मार्क आणि गोलंदाज त्याला रोखण्याचं काम करण्याचा प्रयत्न असेल। यावेळी सरल चेंडूला मात्र फटका फसला फलंदाज फसेल। येस इज गॉल मिस्टर सनय त्यानंतर कालच्या दिवसात ज्याने नायगाव संघाला पराभूत केलं सचिन अँड टीम कोलशेत संघाचा कर्णधार आपण आल्याची नोंद करा। आपण मुख्य मंचावरून बसायचंय या मॅच नंतर आपण 3 चिट्ट्या पडणार जी मात्र पहिली निघेल ती बाय असेल। 2 संघाचा सामना असेल आणि जी मात्र बाय असेल ती मात्र शेवटची फायनल मॅच खेळेल। तोपर्यंत जाऊया मॅच कडे मॅच मोमेंटम। यावेळी शॉर्ट आपलेनचा विचार केला तेवढ्याच वेगाने चेंडूला मात्र पंचवण्याचा प्रयत्न केला। एकच धाव असेल एक धावाने मात्र दुसरा प्रयत्न उत्तम पाहायला मिळेल आणि तेवढ्याच वेगाने मात्र खराब फेकी गचाल शतरक्षण रखुमाई टायगर्स कडून कचाशन 2 धाव पूर्ण केल्या गेल्या। या 2 धावेड षटक क्रमांक दुसरे कंप्लीट झाले आणि धावसंख्या जाऊन बोलते फलकावरती 20 या धावसंख्येवरती 20 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 10 सरासरी पाहायला मिळाली। षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती मात्र शेवटचा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तोपर्यंत येऊया ब्रेक आणि येऊया मैदानच्या आतमध्ये। येस डीजे यावेळी वेट केलं ऑल केलं फटका फटला लॉंगांच्या क्षेत्रामध्ये शतक्षम पद आणखीन एक विकेट मात्र पाहायला मिळेल का। येस इज गॉल
मात्र प्रत्येक एक वेळ असते प्रत्येकाची, कारण जर हे गाणं जर आपण पाहिलं तर नक्कीच शहापूर तालुक्यातील असन गावातील एक छोटं व्यक्तिमत्व बाल्या, म्हणजे फक्त आदिवासी समाजाचा विचार केला तर मात्र अतिशय दुर्गम भाग असन गाव आपण पाहतो शहापूर तालुक्यातील, जिथे मात्र छोटंसं पाडं पाहायला मिळलं, त्या पाड्यामध्ये नक्की असणारा तो नक्कीच व्यक्तिमत्व, त्यांनी मात्र या खूप चांगल्या पद्धतीने गाणं लिहिण्याचं काम केलं आणि ते गाणं पूर्ण महाराष्ट्रात मात्र 2022 मध्ये सुपरहिट झालं, तेच मात्र आमचे डीजे ऑपरेटर आपल्याला ऐकवत आहेत. यावेळी वेट केलं, वॉच केलं, चेंडूला मात्र फेकून दिलं गेलं, संघर्ष असा संघ नाद करत चेंडू जाऊन बसला सीमारच्या पलीकडे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र पाहायला मिळेल का, संजय पाटील गोलंदाज मार्क फांदी तयार, एका सडन स्ट्राइक मध्ये फलंदाज मिस्टर रुपेश, शेवटचा चेंडू सुद्धा नक्कीच डॉट केचा प्रयत्न केला गेला, वॉट अ डिलिव्हरी, षटक क्रमांक तिसरा कम्प्लीट झालाय, धावसंख्या जाऊन पडली ती फलकावरती. अठ्ठावीस धावा फलकावरती लागल्या गेल्या, 29 धावांचं लक्ष्य आहे, तोपर्यंत घेऊया ब्रेक आणि घेऊया मैदान. धन्यवाद डीजे. चला भरत पाटील, आपण तीन चट्ट्यांमध्ये लॉज टाकायचे आहेत, जे मात्र फर्स्ट दिवसामध्ये गायतलाव बेंडीबट्टी बॉईज, दुसऱ्या दिवसातील श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत, त्यानंतर आजच्या दिवसातील विजय संघ, म्हणजे एका दोन्ही संघातील एक एक प्रतिनिधी आपण सुद्धा यायचंय, तिथे दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण सुद्धा पुढे यायचंय, एक लहान मुलगा घ्यायचंय भरत पाटील. गजानन स्टार्स आणि रखमाई डेव्हलप, रखमाई टायगर्स, आपण एक एक प्रतिनिधी यायचंय. आपण चिट्टी राऊंड करणार आहोत, चिट्टी राऊंड मध्ये प्रथम दोन चिट्टी, एक चिट्टी उचलायची की दोन चिट्टी उचलायच्या, गणेश काय म्हणायचं तुम्हाला, दोन का एक, पहिले एक उचलूया, जी उचलेल ती डायरेक्ट फायनल पोहोचेल, त्यांना बाय भेटेल. या गजानन स्टार, रखमाई टायगर्स, कोलसे श्रीकृष्ण कोलसे संघ आणि गायतलाव आलेले आहेत ना, मेनापट्टी, ओके, चिट्टी टाकली, बड्डे बॉय धीरेन पाटील यांच्या मार्फत चिट्टी काढली जाईल
आणि जी चिट्टी उचलत येईल ती बाय भेटेल त्या संघाला बाय भेटणार आहे. येस युट्यूब या सर्व संघाला नायकाला विनंती असेल की बड्डेभाई धीरेन पाटील चिट्टी काढतोय, जी चिट्टी निघेल ती फायनल मध्ये पोहोचेल त्यांना बाय भेटेल. येस विजयी संघ फायनल मध्ये पोहोचतोय. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. उमेदवार गाव संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. खूप खूप अभिनंदन, खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. उमेदवार संघ फायनल मध्ये पोहोचतोय. काय भरत पाटील लक आहे उमेदवार गावाचं. कारण जर म्हटलं तीन चिंटा पाडला धीरेन पाटील बड्डे बॉय नक्की त्याला बक्षीस द्यावं लागेल. जो सामना जिंकेल ना जोपर्यंत मॅच स्टार्ट होतो मी नक्की धीरेनला बक्षीस जर भेटला नाही तर मॅच स्टार्ट करून देणार नाही. नक्कीच बड्डे बॉयनी चिट्टी उचल ती मात्र उमेदवार गावाची. जल्लोष एक उत्साह वाढलाय उमेदवार गावातला सर्व प्रेक्षकांचा. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक बघतात मॅच. कारण उमेदवार संघातून कुठलाही संघ जिंकते फायनल मध्ये पोहोचलाय. खूप खूप धन्यवाद. नक्कीच भरत पाटील जोपर्यंत जाऊया मॅच कडे लकी ड्रॉपला पाहायला मिळाला त्याला दोन कॅप्टन्स लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतील. सेमीफायनल 2022 उमेदवार ट्रॉफी आई पद्मावती. कल्पेश पाटील नाना सर्वसर्वीय मान्यश्री माजी नगरचे सचिनजी गरत याच्या माध्यमातून सेमीफायनलच्या टॉस कडे पण जातो. आपल्याला जोडली जातील भरत पाटील. दोन कॅप्टन्स पाहायला मिळतील ते मात्र नक्कीच श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत संघाचा कर्णधार आणि गाय तलाव बेरीपट्टी बॉईज संघाचा कर्णधार. आपण लगेच सांगायचं राहायचंय रकुमाय डेवडचे भागीदार राकेश गरत असतील तर यायचंय व्यासपीठावरती. तोपर्यंत जाऊया मॅच दोन्ही संघांना. मॅच मात्र रकुमाई टायगरचे जिंकणं गरजेचं. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. दोन्ही संघांना एकच सांगेल मित्रांनो, भविष्यात जेव्हा संकट येतं ना तेव्हा नक्कीच संकटाचा विचार करून बसू नका. कारण लोक ढासल्या घरच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. म्हणजे संकटावर असं तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास घडलं पाहिजे आणि हरलं तरी इतिहास घडलं पाहिजे. कारण इथं मात्र थेट फायनल मध्ये कोण ठरणार हिरो कोण ठरणार झिरो काय खेळणार ते मात्र पाहायला मिळणार. जाऊच मैदानच्या आतमध्ये रखुमाई टायगर्स की आता नक्कीच गजानन स्टार. स्टार संघाचे स्टार जर असतील तर मात्र फायनल मध्ये पोहोचतील. धावसंख्येचा विचार केला विजयासाठी 18 चेंडू 29 धावांचं लक्ष. पंचांचा ऑफिशियल कॉल आमच्यासाठी. पहिली फर्स्ट बॉल प्रगती पथकाने गोलंदाज मार्गाने गोलंदाज तयार. पहिला चेंडू अटॅकर मोड मध्ये फक्त क्लास मुवमेंटने चेंडू मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. इस्ट्रा कव्हरला इस्ट्रा कव्हरचा फटका मात्र पाहायला मिळाला. सुपर मात्र फटकेबाजी पाहायला मिळते एका साईडनं लेफ्टी राईटचं कॉम्बिनेशन. कारण एका साईडने प्रतिभा संपन्न खेळाडू डावकरीचा मिस्टर अनिकेत आणि त्याच्या साथीला मात्र धात देताना मिस्टर अथर्व. 29 धावांचं लक्ष पूर्ण करतील का हे दोन सलामीवीर. कारण मात्र गोलंदाज मार्गावर गोलंदाज आयकॉन प्लेयर या गावातील एक सुपुत्र एक जबरदस्त पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याचे नामवंत खेळाडू मुकेश पाडील. नेक्स्ट बॉल अगेन गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार राईट हँड विकेटनं. यावेळी स्टेपरच्या माध्यमातून चेंडूला फक्त मुवमेंट देण्याचा प्रयत्न केला गेला. इस्ट्रा कव्हरला अलाउंड द कार्पेटनं जर विचार केला अलाउंड द कार्पेटचा तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण पाहू शकाल. इस्ट्रा कव्हरच्या 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला ट्रॅव्हल होताना तेवढ्याच वेगाने मात्र एक धाव कंप्लीट असेल आणि एक धावने मात्र धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचते फलकावरती दोन या धावसंख्येवरती. संतोष पंडित आपण संपर्क साधायचा आहे. 2022 उमेदवार ट्रॉफी आपण पाहतोय. आई पद्मावती प्रसन्न कल्पेजी पाटील नाना यांच्या माध्यमातून तीन दिवसाचा सर कुंभ मेळावा परिपूर्ण होताना आपण पाहतोय. काही सेकंद काही मिनिटे काही तास आणि फक्त मॅच फक्त दोन बाकी आहेत ज्या मात्र घेऊन जातील या पूर्ण स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी. आमच्या साथीनं साथ देणारे आमचे दोन पंच त्यांचा मनापासून मी आभार मानतो. एका साईडनं मनोज वरठा आणि एका साईड आपण पाहतो पंकज म्हात्रे. हे दोन पंच खूप दुरून या स्पर्धेत दाखल झाले. एका साईडनं मॅफॉर्म कारिवली भिवंडी परिसरातील एक चांगले पंच नामवंत एका साईडनं वाड्यातील मात्र पंच मनोज वटाफॉर्म पाहतोय. दोन पंचांच्या भूमिकेत जातो मैदानच्या देशाने ज्यांनी परिपूर्ण दोन दिवस दिली त्यांना आमचे कॅमेरामॅन. यावेळी एस्ट्रा कव्हरचा फटका फटका फसला फलंदाज फसेल का मिस्टर अथर्व. मी बोलतो टॉस बॉक्स मध्ये मी रखमाई डेव्हलपरचे भागीदार श्री राकेश प्रकाश गळ त्याला विनंती करतोय की आपण
ची षटका मध्ये 50 धावा मध्ये रोखण्याचा प्रयत्न करत कोलचेस संघाला. कोलचेस संघ हा एक ठाणे पट्टीतील नावाजलेला संघ आहे. नक्कीच 50 धावापर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार. तर मी कोलचेस संघाचे कर्णधार आमच्यात जोडलेले आहेत. तर मी त्यांना विनंती त्यांना बोलतो की आपण नाणेफेकाल जिंकला असता आपण काय निर्णय घेतला? आम्ही पण फिल्डिंगच चूज. नक्कीच क्षेत्ररक्षण पण तुमच्या मनाविरुद्ध कॉल लागलेला आहे. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये तुम्ही किती धावा जास्तीत जास्त पडकवण्याचा प्रयत्न करणार? 45 ते 50 मारण्याचा प्रयत्न करू. नक्की 45 ते 50 धावा तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करणार आहात. तुम्हाला दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय आणि खूप खूप शुभेच्छा. वेल डन कमान. आणि तुम्ही राकेश घरात आपण आसनस्थ व्हायचं व्यासपीठावरती. आणि वळतोय माझे मित्र गणेश पांडव समालोचक यांच्याकडे. धन्यवाद भरत पाटील. तोपर्यंत मॅच खेळ जातो. यावेळी वॉट अ शॉट, मात्र फटका फसला. फलंदाज फसेल का? येस इज गॉन. बॅक टू बॅक विकेट मात्र पाहायला मिळेल. ती मात्र नक्कीच रखुबाई त्या संघाच्या. तरी षटक क्रमांक पहिला. चार या धावसंख्येवरती एक षटक कंप्लीट झालं होतं. काय कमबॅक केलाय? कमबॅक करताना आपण विचार केला, 6 चेंडूवरती 2 फलंदाज बाद करणं, ज्यांना इन्फॉर्म होतं त्यांना मात्र बॅकफुटला आणलं खूप चांगल्या पद्धतीनं. दीप्तेश कदम यासाठी प्रत्येक षटकाने 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सागर सावंत यांच्याकडनं दीप्तेश कदम तरी प्रत्येक षटकाला 100 रुपये मित्रप्रेम दाखवले जात आहे. पहा म्हणजे लॉंग आता ठेवून चेंडू मात्र नक्की डाऊन टेक लावणे. सी मारेशला क्लिअर करताना दर्जेदार चौकार. क्या बात है. यावेळी वॉट अ शॉट, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. दीप्तेश ब्रँडचा ब्रँड आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 14 या धावसंख्येवरती. एका साईडने विचार केला गोलंदाज बाकर गोलंदाज आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा वेट केलं, वॉच केलं, माझा फटका फसला. फलंदाज फसेल का? येस इज गॉन मिस्टर दीप्तेश. गोलंदाज
टिपूची मी तारीफ करेन, कारण दोन चेंडू मात्र ब्लास्ट घेतल्याचा मात्र फलंदाजाला दूर ठेवण्याचं प्रोग्राम केलं. यावेळी नक्कीच हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन मात्र पाहायला मिळेल. तेवढ्याच वेगाने मात्र शतरक्षक आपण पाहू शकाल. मुकेश पाडवी येईपर्यंत एक धाव कंप्लीट असेल आणि एक धावने मात्र दाफल वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते फलकावरती 15 या धावसंख्येवरती. दीप्तेश मात्र खूप फास्ट धावसंख्या करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दोन तीन चेंडू खेळला, 10 धाव मात्र फलकावरती लावल्या गेल्या. एक षटकार एक चौकार तिथं मात्र कमबॅकचा इशारा दिला गोलंदाज गोलंदाज दीपून. 4 चेंडूचा खेळ परावर्तित झाला. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी स्टेपचा प्रयत्न केला गेला, चेंडू मात्र इस्ता केला डाऊन टू ग्राउंड घ्यायचा प्रयत्न केला गेला. तेवढ्याच वेगानं मात्र सुपर आणि बिग विंडो विकेट एकच धाव असेल आणि एक धावने मात्र दाखल वाढेल आणि जाऊन बदलते फलकावरती 16 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ परावर्तित झाला. चेंडू क्रमांक 6 अवम बाद चेंडू क्रमांक 12 एका साईडनं दाखवडचा प्रतिमा संपन्न खेळाडू मिस्टर अनिकेत अजूनही मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जो सलामीला आलेला अजूनही मैदानच्या आतमध्ये चेंडू क्रमांक 12 अवम बाद आजच्या दिवसातील लास्ट मॅच जी मात्र फायनलमध्ये घेऊन जाईल. यावेळी मी सामिक स्ट्रोक झालाय फलंदाज बसेल का, यस इज गॉन मिस्टर अनिकेत बॅक टू डगआउट. षटक क्रमांक नवीन घरत यासाठी नक्कीच आमच्यापर्यंत एक बक्षीस पोहोचते. लगातार विकेट रेडिंगसाठी 1000 रुपयाचं क्रॅश फेज दिले जाईल विनय पाटील यांच्याकडनं. नवीन घरत यांचे पार्टनर आहेत, त्यांच्याकडनं नक्की 1000 रुपयाचं क्रॅश फेज. लेग ब्रेक ऑफ ब्रेक अशी गोलंदाजी पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष 13 धावांचं. जो पूर्ण करणार तो फायनलमध्ये, जो मात्र रोखणार तो सुद्धा फायनलमध्ये. मात्र काय घडेल पाहायला मिळणार. जो जिंकणार तो फायनलमध्ये. दोन संघांमध्ये संघर्ष तीव्र होताना दोन संघांमधली जुगलबंदी मात्र पाहायला मिळते. एका साईडनं नक्कीच रखुमाई टायगर्सच्या विरुद्ध मात्र नक्कीच गजानन स्टार. यावेळी नक्कीच डाऊन द ग्राउंड सिली मिटू अर्थ क्षेत्रामध्ये तेवढ्याच वेगाने मात्र सुपर रन पाहायला मिळेल का. आणि नक्कीच येस इज गॉन विकेट क्रमांक आपल्याला पाहायला मिळते नक्कीच 4 बॅक टू डगआउट. नक्कीच विकेट क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते नक्कीच धावती स्वरूपानं फले मात्र फलंदाजर. एका साईडनं गायतलो बेनिपट्टी बॉईजच्या विरोधात मात्र नक्कीच आपल्याला श्रीकृष्ण स्पोर्ट्स पंप कुलशेत संघ पाहायला मिळणार आहे. मॅच कडे मुवमेंट मॅच आतापर्यंत नक्कीच स्टेपरच्या माध्यमात नक्कीच आणखीन एक फलंदाज येस इज गॉन काय मात्र चित्त्याच्या चपलाने मात्र संघर्ष होणार.
या प्रीमियर पाहतो नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतो नक्कीच आई पद्मावती ट्रॉफी 2022 विद्यमान असलेला शेवटचा दिवस सुपर संडे सर्व प्रेक्षक मध्ये नक्कीच स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. तोपर्यंत जाऊया मॅच कडे. जो जिंकणार आहे तो मात्र फायनल मध्ये, जो हरणार आहे तो मात्र नक्कीच बॅकफुटला. त्यानंतर दीपक पाटील विनंती पांडेच्या ऑनर पण पाहतो. यावेळी 45 चेंडू वाईट आहे दिशा आणि गोलंदाजी, मात्र बॅक टू बॅक नक्कीच टेपच्या माध्यमातून फलंदाजाला मात्र टेपच्या माध्यमातून बाद केली जात आहे. दोवर गोलंदाजी चाणाक्ष बुद्धीची गोल उर्वरित चेंडू बाकी ते मात्र चार चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजून लक्षावधी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चार चेंडू 11 धाबा. दोन चेंडूचा खेळ झाला, येणारे चार चेंडू अजूनही बाकी. चार चेंडू 11 धावची गरज. स्लोवर चेंडूचा वापर केला जातो सातत्याने. आणखीन एक विकेट पाहायला मिळेल का? येस, व्हाईट चेंडू मात्र फलंदाज बाद आहे आणि संजय पाटील व्हाईट चेंडू आहे. ईशान गोलंदाजी दासाच्या एक नंबर दासाच्या दाखवा प्लीज मुकेश पाटील, कारण इथे शेवटच्या मॅच कडे जरी आपण गेलो तर नक्कीच पंतावरती दबाव आणणं गरजेचं नाहीये. धावसंख्या एक नवळी, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती. 19 या धावसंख्येवरती चार चेंडू 10 धावीची गरज. चार चेंडू 10 धावीची गरज आहे. चार चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. गोलंदाजाकडे गोलंदाज तयार, कारण कमबॅकचा इशारा दिला. बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळते नक्कीच डुकमाई. नक्कीच थोडासा आतमध्ये चेंडू नक्कीच आपण पाहतोय. वन बाउन्स रुपये चेंडूचा प्रयत्न केला गेला. लॉंगा क्षेत्रामध्ये एकच धाव असेल. एक धावीने मात्र धावफलक वाढेल आणि जाऊन बदलते फलकावरती 20 या धावसंख्येवरती. आता मात्र तीन चेंडू आणि विजयासाठी 9 धावीची गरज. सरोजने षटका ठरवलं, 100 रुपयाचं कॅशबॅक दिलं जाईल पिंडू सावंत यांच्याकडनं. सरोज सागर सावंत यांच्याकडनं सरोज साठी. यावेळी तेवढ्याच वेगाने मात्र दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला. सुपर रनिंग बिकविन द विकेट आणि या दोन धाबा आणि दोन धावने मात्र धाफळ वाढेल आणि जाऊन बदल 22 या धावसंख्येवरती. दोन चेंडू 7 धावीची गरज. रन चेसिंग कंपल्सरी आहे. दोन चेंडू 7 धावा पूर्ण केल्या जातील का? फलंदाज मात्र स्वतःवरती नाराज आहे. फलंदाबा पार पडतो मिस्टर सनोज आणि नॉन साईकला नितीन कर या मरो. जो जिता वही सिकंदर, कारण तो जिंकणार तो मात्र फायनल मध्ये, जो हरणार तो मात्र स्पर्धे बाहेर. काय घडेल? उमेदवार प्रीमियर लीग 2022 मध्ये 10 संघांचा प्रवेश, 10 संघांमध्ये दोन संघांमध्ये संघर्ष तीव्र होताना, दोन संघांमध्ये संघर्ष होताना मात्र पाहता नक्की पाहायला मिळते काठे की टक्कर, काठे का मुकाबला. दो गेंदे और जीतने के लिए 7 रन की जरूरत. अगली गेंद आता मात्र एक चेंडू आणि 7 धावीची गरज. रन चेसिंग कंपल्सरी आहे. एक चेंडू 7 धावा, लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाजी म्हणजे आपल्या जादूच्या गोलंदाजीवरती हा सामना मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाजाकडे गोलंदाज नवीन, नावामध्येच दम आहे. शेवटचा चेंडू यावेळी नक्की सामना जिंकेल तो मात्र नक्कीच फायनल मध्ये प्रवेश. गजानन स्टार संघ या स्पर्धेमध्ये उच्चांत गाठायला पाहू शकाल.
धन्यवाद डीजे, चला सर्वानी बाहर निघायचं आहे, चला कारण आपल्याला उशीर होते, सर्वानी बाहर।